नमस्कार, मी मयुरी आणि स्वागत आहे तुमचं रेसिपी विथ मयुरी आपल्या चॅनलमध्ये। तर आज आपण बघणार आहोत ज्वारीच्या पिठाचे घावन बनवण्याची रेसिपी। त्यासाठी मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, पाव वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, घावन कुरकुरीत होण्यासाठी 2 चमचे रवा घेतला आहे। या ठिकाणी मी 2-3 हिरव्या मिरच्या, 7-8 लसणाच्या पाकळ्या, 2-3 कढीपत्त्याची पाने आणि थोडंसं अद्रक वाटून घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ, 1/4 चमचा हळद, 1 चमचा जिरे पावडर, तर यामध्ये थोडं पाणी टाकून याला मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला एकदम पातळ डोसेसारखं बॅटर बनवायचं आहे। यामध्ये 2 ग्लास पाणी टाकून या पद्धतीचा बॅटर मी बनवून घेतलेला आहे। आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, याला मिक्स करून घ्यायचं आहे। याला आपल्याला 10 मिनटं झाकून ठेवायचं आहे। 10 मिनटं झालेले आहे। आता यामध्ये 1/2 लिंबाचा रस टाकायचा आहे, किंवा 2 चमचे दही पण टाकू शकता। फक्त आंबट काहीतरी टाकायचं, आंबट याने घावन खूप छान बनतात। याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी तवा गरम करून घेतला आहे, त्याला तेल लावून घ्यायचं आहे। हे घावन आधी साईडने सोडून घ्यायचं। आपल्याला घावन कडेने टाकून घ्यायचं, आधी गॅस कमी ठेवायचा आहे। आता गॅस मीडियम करायचा आहे। फुल गॅसवर घावन घालून घेतलं तर त्याला मस्त जाळी पडते। त्याला तर वरच्या साईडने पण थोडंसं तेल लावून घ्यायचं। खालची साईड आता ब्राऊन दिसायला लागली, याला आपण पलटून घेऊ। मस्त कुरकुरीत घावन झालेलं आहे। ते दुसरी साईड पण थोडीशी भाजून घ्यायची। याला आता आपण काढून घेऊ। आपलं ज्वारीच्या पिठाचं घावन तयार आहे। मस्त जाळीदार घावन तयार होतं। तुम्ही या पद्धतीने करून बघा। नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी खूप छान बनतं, तुम्हाला नक्की आवडेल। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।